हाँ जिंकतलो. तर तुमचे फुटे किती असतील इलेक्शनमध्ये? तुम्ही कसं इलेक्शन रावतलो पार्टी तिकीट दिली अशी म्हटलं चड करून रावतलं इलेक्शन. समज तिकीट देऊन ना 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 सी हांव एक सच्चा सेवक म्हणतो असं. एकदा एक पार्टीने एंट्री घेतली, बरेच वर्षांनी हांवें एंट्री घेतली पार्टी मध्ये कळले ना. आणिक ते कारण कितें जर जायत जाल्यार जे पार्टी कडेन एक शिस्त आसा, प्रिंसिपल्स आसात आनी त्या अनुसार तत्वानुसार चलतात. आनीक राष्ट्राभिमान जो आसा पळय न्ही, ते ह्या पार्टीच्या लोकां भितर, ऑफकोर्स बाकीच्या लोकां भितर ना म्हणना हांव, पण चड मोठ्या प्रखर प्रमाण दिसून येता. म्हणून आवडली म्हाका ती तांची पद्दत जी आसा, कामाची पद्दत वगैरे आसा पळय न्ही, डिलिव्हरी जी आसा पळय न्ही ती आवडली. डिलिव्हरी ऑफ थिंग्स टू लायक फॉर एग्जाम्पल तुमी मुद्दाम पळयलें जर जायत, फाटल्या 10 वर्सां जितल्यो स्किम्स दिल्यात पळय न्ही आनी ताजे पयलींच्या 30 वर्सांक बीजेपीन चड स्किम दिल्यात, जेणे करून सी सामाजीक समता, आर्थीक समता जी म्हणटा ते आमकां पळोवपाक मेळटा. मातशें म्हणटरी हांव जिंकलो तूं जिंकलो वगैरे म्हणपाक सोंपें, पूण ग्रावंड रियेलिटी आसा पळय न्ही त्यो लक्षांत घेवपाक जाय. आज पळयलें जर जाय जाल्यार जिखपी सारके जे कँडिडेट्स आसात ते आज बीजेपी कडेन चड आसात. आमी सादारणशे 27 लोक अशे आसात की जे नॉर्मली इलेक्शन हरुना. म्हजें सुद्दां आतां हें 10वें इलेक्शन, म्हजें दुसऱ्या तिसऱ्या इलेक्शन न्ही, म्हजें हें 10वें इलेक्शन आसा. हांवें 7 पयलीं इलेक्शन जिखलां, ताजे पयलींची मागीर ती पंचायत इलेक्शन बी हांव हिशोबात धरूं ना ती कितली म्हणटा ती, कळ्ळें की ना. पूण जेन्ना इलेक्शन जिखपाचो एक ते कसब आसता, आनी कसब म्हणल्यार कितें, थंय तांत्रीकपण बी कांय ना, थंय लोकां कडेन तुगेलें भरपण कितें आसा, लोक तुका कशें सपोर्ट करतात, लोकांक तूं हातेसांव कशें दिता, 5 वर्सां तूं लोकांक कसो वागलो, हे सगळ्यो गोश्टी लोक नजरेन धरतात आनी त्या अनुसार तुका सपोर्ट करतात कोणी कँडिडेट्स उलयता. म्हजे हिसपान म्हाका दिसता की लोकां कडेन म्हजो जो पोच आसा, म्हणजे ज्या पद्दतीन लोकां कडेन म्हजी इंट्रॅक्शन आसा, रॅपो आसा फाटली इतल्याय वर्सां, त्यानुसार 100% हो सीट आसा तो बीजेपी घेता. केन्ना म्हणजे तिकेट डिक्लेअर जातले? सादारण अशें सीट 4 अशें आयकता म्हणून की 4-5 तारखे कोण डिक्लेअर जावंक शकता अशें म्हणून, ताज्या नंतर मागीर तिकेटीचो प्रोसेस सुरू जातलो. सर तुमकां सांगप सोंपें आनी मागीर सांगप आनी दिल्ली वचप, हें उठलें उतलें बेंगाल. कारण सी इलेक्शन घेयात एक लॉजिकल कन्क्लुजन घेतलं जाय, 21 सीट टीएमसी पार्टीक मेळूं शकता, एम जे कडेन अलायन्स आसूं तांगेले, एम जी कितले वर्सां शक्यच जालें ना दोनाच्या वयल्यान तिनाच्या वयर वचपाक, जे एम जीक शक्य जालें ना ते कितें आतां टीएमसी आयले म्हणून टीएमसी रातयांत भितर चमत्कार करूंक शकना. सो आतां हे म्हणटले आमी 5,000 दिता, आमी 3,000 दिता आनी कितें म्हणटले, आनी फाल्यां वतले दिल्ली कसो बसतले, तेवढच्यान हो टीएमसी आसा तो वचून वेस्ट बेंगाला बसतलो. शेवटी करपाक जाय ते कोणें बीजेपीनूच करचें पडटलें हांगसर. म्हणजे हे सगळे खोटे आश्वासन आश्वासन खोटीत न्ही, दीज आर ऑल इलेक्शन गिमिक्स म्हणटा तशें. कोणी गळा लागल्या लागलो, पूण इतले लोक गोंयचे लोक इतले हे नात, कितें पिशे नात अशा प्रकारचे स्लोगनाक बळी पडपाक.